अद्वी आणि मैत्री या दोघींची मैत्री आहे. अद्वी भांजी आणि मैत्री भांजी येत आहेत आणि याच्यानंतर आपल्याला पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम त्याच्यानंतर पुन्हा डान्स होणार आहे. अध्यक्ष महेंद्र लडगे, सेक्रेटरी जितेंद्र चिंचे, सह सेक्रेटरी भगवान लक्ष्मण भांगी, खजिंदर केदार चिंचे, जयेंद्र लडगे, ऋषिकेश जांगले, नाशिकेश जांगले, रमेश जांगले, भरत जांगले, प्रशांत चिखले, केवल चिखले, यस सगळ्यांना कार्यक्रम केले. त्या परीक्षकांनी जे रिझल्ट दिलेले आहे, चित्रकला आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे आणि हस्ताक्षर स्पर्धा आहे, या तुमच्या मुलांना बक्षीस मिळणार आहे. कर्तबगार महिला ज्या आपल्या कार्यकर्त्या आहेत त्यांना देखील मी विनंती करतोय आहे की मीनाक्षी भांडुक आणि नलिनी चिंचे जोरदार डायलॉग होते त्यांच्यासाठी. लहान पोरांची जी चंचा गोटी झाली त्याच्यामध्ये विजेते आहेत, पहिली विजेता आहे. विजेत्यांची नावं मी घोषित केल्यावर त्या विजेत्यांना विनंती आहे की तात्काळ तुम्ही स्टेज पाशी यायचं आहे. चमचागोटीमध्ये विजेते आहेत साची सापळे आणि माही बांडू. आणि सुरुवात ही आमच्या अध्यक्षांकडनं झाली पाहिजे. मी महेंद्र लडगेला विनंती करेन, साची बक्षीस द्यायचं आहे. पहिल्या नंबरचं बक्षीस साचीसाठी, जोरदार टाळ्या उद्या. दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस चिंचे देत आहेत माही बांडुकीला. राखी चिंचे आणि गीतांजली चिंचे, राखी चिंचे याला मीनाक्षी बांडू बक्षीस देणार आहे. आणि नलिनी गीतांजलीसाठी बक्षीस देणार आहे. जोरदार टाळ्या होत्या. आप
आपल्याला माहित आहे गल्लीमध्ये पहिल्यांदाच आपण चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. मंडळाने खूप त्याच्यासाठी मेहनत घेतली होती आणि खूप मुलांनी याच्यामध्ये भाग घेतला होता. आणि चित्र पाहिल्यावर असं वाटलं की कोणत्या चित्राला बक्षीस द्यावं अशी परीक्षकांची धमाल उडाली होती. परंतु आपण ठरवलेलं आहे की तीन बक्षीस तरी गेली पाहिजे, पहिली दुसरी तिसरी, म्हणून चौथा आणि पाचवी देखील सुंदर चित्र होती. आणि असं सगळ्यांचं कौतुक करावं अशी ही चित्रकला स्पर्धा होती. सगळ्यांनी चांगलं रंगरंगोटी केली होती, चांगल्या कल्पना मांडल्या होत्या. आणि ड्रॉइंग मध्ये तीन बक्षीस आहेत. लहान मुलांमध्ये तिसरं बक्षीस घेतलेलं आहे चित्रकलेमध्ये जीवेश नवीन देव, केवळ चिखले जीवेश तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस. ड्रॉइंग मध्ये लहान मुलांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे पलस चिंचय. कोण आहे पलस? आले. आणि लहान मुलांमधलं पहिलं बक्षीस काढलेलं आहे जिया जांगले. सेक्रेटरी जितेंद्र चिंच यांना मी विनंती करेन की जियाला पहिलं बक्षीस आहे. आणि आता ड्रॉइंग मध्ये मोठे मुलं, मोठ्या मुलांमध्ये ड्रॉइंगचं तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे अंजला ऋषिकेश बांडू. अंजला ऋषिक तिसऱ्या नंबरचं बक्षीस होतं. प्रशांत चिखले तिला देत आहे ड्रॉइंग मध्ये तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस. व्हेरी गुड. यानंतर दुसरं बक्षीस जिंकलेलं आहे द्विजय चेतन भांजी. आणि पहिलं बक्षीस आहे प्रतिव सचिन सत्यम चांदी. शिवाजी काढला शिवाजी. चित्र जर तुम्ही पाहिलं तर म्हणाल अरे वा किती सुंदर आणि रेखीव काढलेला आहे शिवाजी. ऋषिकेश जांगले बक्षीस देत आहे. यानंतर हस्ताक्षर स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळवलेलं आहे मोठ्यांमध्ये अस्मिता दीपक चांदी. आणि दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस जिंकलेलं आहे हस्ताक्षरामध्ये स्वरागी नटराज चिंचय. हस्ताक्षर स्पर्धेमध्ये जिया जांगले. जिया जांगले वा 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 केवळ चिखले बक्षीस देत आहे जिया जांगले. रमेश जांगले बक्षीस देत आहे जिनला. व्हेरी गुड. हस्ताक्षरामध्ये साची सापाले पहिला बक्षीस लहान मुलांमध्ये. जियाने डान्स मध्ये पण भाग घेतला, चित्रकलेमध्ये पण, हस्ताक्षरामध्ये पण. साची सापले जोरदार टाळ्या होत्या. जय गणेश क्रिकेट क्लब, दैव बिचू, पारस चिंचय, ध्रुव पांडू, मीत चिंचय, मोक्ष कठीण, गणांश साठी आणि द्रोण चांदी जोरदार धावत पळत या पुढे. वा सगळ्या लोकांना हाय हॅलो करा, हात दाखवा. सचिन तेंडुलकर, धोनी वगैरे सगळ्यांना हात मिळवा, हात करा. आणि महेंद्र लडिया अध्यक्ष डोंगरीकर तरुण मंडळाजी यांना मी विनंती करेन की या सगळ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करावं. आणि यानंतर मोठ्या मुलांमध्ये क्रिकेट विजेते आहेत प्रथम चांदी, कुशी जांगले, ज्योत जांगले, प्रेमित जांगले, निखिल टपके.
जोरदार पुढे होऊन सगळ्यांना हात दाखवा. तुम्ही धोनी आहात, सचिन तेंडुलकर आहात, सगळे खेळाडू आहात, जरा सांगा दाखवून बघू तर द्या तुम्ही क्रिकेटर आहात. जोरदार टाळे यांच्यासाठी होऊ द्या. मीनाक्षी पांडू, नलिनी चिंच ह्या आपल्या मंडळाच्या क्रियाशील कार्यकर्ते आहेत. चंद्र लडगे, रमेश जांगले, ऋषिकेश पांडू, ऋषिकेश जांगले या सगळ्यांना मी सांगतो या टीमला सन्मानित करावं. आणि आता आपण येत आहोत त्या खुर्चीकडे जिथे संगीत थांबत, ती खुर्ची. आणि या खुर्चीसाठी तिसरा पुरस्कार विजेते आहेत. नुकत्याच ज्यांनी एका कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये कर्तबगार म्हणून महिला पुरस्कार घेतलेला आहे अशा माला टपके जितेंद्र चिंच यांना मी विनंती करेन. माला टपके यांना संगीत खुर्चीचे तिसरं बक्षीस द्यावं. आणि दुसरं बक्षीस विजेते आहे सौभाग्यवते राखी चिंच. आणि संगीत खुर्चीमध्ये संगीत चालू असताना धावणं पळणं याच्यासाठी खरं म्हणजे प्रॅक्टिस करावी लागते. गार्डन मध्ये जावं लागतं, चालावं लागतं, धावावं लागतं, परंतु आहेच आवश्यक असं नाही. जर तुम्ही कोणत्याही मंडळामध्ये कार्यरत असाल, कार्य करत असाल, तर तुम्हाला कुठेही पायाला उसंत पडत नाही. तुम्हाला धावपळ करावीच लागते मंडळाच्या कार्यासाठी. आणि अशाच मंडळाच्या कार्यकर्त्या या पहिल्या संगीत खुर्चीचे विजेते आहेत सौ मीनाक्षी पांडू, प्रशांत चिखले यांना विनंती करेन बक्षीस द्यावं. आणि रस्सीखेच मधले लहान मुलांची विजेती टीम आहे. या टीमनं लगेच या मंचावर यायचं आहे. मी नाव वाचून दाखवतोय. यांच्यासाठी पुरस्कार आहे भव्य चषक. लहान मुलांमध्ये विजेता संघ आहे ध्रुव बांडू, स्वयं चिखले, दक्ष चिंचाय, स्वयं कठीण, वंश चांदी, खुश जंगले आणि श्रेयस चिखले. जोरदार धावपळ करीत या. महेंद्र लडगे यांना सुंदर असं चषक देत आहे या टीमला. जोरदार टाळा उद्या. आणि यानंतर तो दुसरा विजेता संघ आहे रस्सीखेच मधला. नाव वाचतोय, पटापट स्टेजवर यायचं आहे. जनक जांगले, भव्य शिमरू, अथर्व चांदी, दर्श गंगेकर, विटान बिचू, श्रोण भानजी, कियान जांगले, जिवेश देव. जितेंद्र चिंच त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करत आहे. धन्यवाद. आणि यानंतर रस्सीखेच मधला कॉलेज मधला ग्रुप आहे. नाव मी वाचतोय, पियुष खटान, युग कठीण, जयवेश कठीण, वेर चिंचाय, जीत चिखले, मीत चिखले आणि युग भिकुरू. धावत पळत या रस्सीखेच मधलं पहिलं बक्षीस जिंकण्यासाठी, जिंकलेलं आहे ते घेण्यासाठी. आणि भगवान भांजी यांना मी विनंती करेन. डोंगरीकर क्रिकेट क्लबला एक नाव आणि वलय देणारे खेळाडू ज्यांनी शतक टेनिस मध्ये गाजवले, भगवान भांजींना मी विनंती करेन. या कॉलेजच्या टीमला जोरदार तुमचे चेहरे सगळ्यांना व्यवस्थित दिसले पाहिजे. सगळ्यांना हात दाखवा, तुम्ही विजेते आहात.
Ada kolej mode ae 12 mode XYJ si Bowen College. Mada nama Pius kan. Mada nama Wei Chinta ae. Miss Sate College la Science mode ae. आणि यानंतर कुकुच आहे वाचून दिसतो आज आग्रह वेगळा रसिकेचं बक्षीस महिलांची रसिके स्पर्धा आपण पाहिलेली आहे कधी कोणी कुठे घडलेली नाही या जगामध्ये पहिल्यांदा रसिकेची आणि ह्या जगाच्या पाठीवर पहिल्यांदाच रसिके स्पर्धा ही डोंगरीकरांच्या शतक महोत्सवी कार्यक्रमामध्ये पार पडलेली आहे आणि त्या विजेत्याचा संघ आहे विजेत्या संघाचं नाव मी वाचणार आहे त्यापूर्वी हा जो डेंजर झोन आलेला आहे आपल्याकडे डान्स वाल्यांचा ऍक्टिव बरेच जागले यांना पुरस्कार देत आहे आणि यानंतर मी महिलांची नाव वाचत आहे महिला सिकेज टीमने कृपया स्टेजवर यायचं आहे सीमा कठीन कविता कठीन मत्स्यगंधा डोंगरीकर दीपिका चिकले शशिकला चिकले निकिता चांदी दीपा कठीन निकिता कठीन अलका लडगे माला टपके नलिनी चिंचय की ह्या टीम मध्ये रस्सीकेस मध्ये जिंकण्याचं जे टेक्निक आहे कविता लडगे हिने जे ह्या टीमला स्ट्रेंथ केलं म्हणून त्यांना बक्षीस मिळाल्याचं गुप्तचरांकडनं बातमी आलेली आहे जोरदार टाळ्या या महिलांसाठी होऊ द्या रस्सीकेस टीमसाठी होऊ द्या हात दाखवा सगळे जणी तुम्ही विमानात उतरलेले आहात आणि आता भारत देश तुमच्या स्वागताला आहे मंडळाचे अध्यक्ष महेंद्र लडगे त्यांना सुंदर असा ट्रॉफी चषक देत आहे आणि यानंतर देखील आपल्याला डान्स कार्यक्रम सुरू करायचा आहे यानंतर देखील आपल्याला डान्स आणि वक्तृत्व स्पर्धेतील बक्षीस ऐकायचे आहेत कुणाला मिळत आहेत त्यांचं कौतुक देखील करायचं आहे यानंतर लगेच डान्स होणार आहे तत्पूर्वी या मंडळाचे अध्यक्ष महेंद्र लडगे यांना मी विनंती करेल की आजचा हा सांगता सोहळा 3 दिवस शतक महोत्सवातील हा सांगता सोहळा आहे याबद्दल आपण 2 शब्द बोलावे डोंगरीकर तरुण मंडळ शताब्दी वर्ष आज आपण डोंगरीकर तरुण मंडळाने ठरवलं की आपण 3 दिवस हा कार्यक्रम साजरा करायचा आणि हा कार्यक्रम साजरा करत असताना आज आपण बघितलं असेल की सर्व सभासदांनी भरपूर सहकार्य केल्यामुळे मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानतोय आणि मी सगळ्यांना विनंती करतोय 3 दिवसाचा प्रोग्राम आहे तर आपण सर्वजण आम्हाला असंच सहकार्य कराल असं मी तुमच्याकडनं आशा बाळगतोय मी एक तुम्हाला जरूर सांगेन की हा कार्यक्रम करत असताना आपला बुधवारी जो कार्यक्रम आहे बुधवारी कार्यक्रम असल्या कारणाने महापौर आपला बरोबर 8:15 येणार आहे
तर सर्व सभासदांनी त्याची नोंद घ्यावी की सर्वांनी 7:30 ला आपल्या ग्राउंडवर हजर राहावे, कारण की आपण सगळे हजर राहिले तर हा कार्यक्रम चांगल्या स्वरूपात आम्ही पार पाडू अशी तुमच्याकडून आशा बाळगतोय. पुन्हा एकदा शताब्दी वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय जय महाराज. धन्यवाद महेंद्र. आणि चित्रकलेमध्ये दुसरं पारितोषिक जिंकणारे द्विजय चेतन भांजी आता आलेले आहे. द्विजय चेतन भांजी भगवान भांजी यांना मी विनंती करेन की तिला पुरस्कार देऊन सन्मानित करावं. आणि हा स्टेजवरचा कार्यक्रम संपला आहे आणि आता पुन्हा एकदा आपण नाच आणि नृत्य डान्स घेऊन पुन्हा कौतुकाच्या टाळ्या तुमच्याकडनं हव्या. Yeah.
Cheetah, cheetah.
स्टेज वर येऊ तिसरे बरी बक्षीस वक्तृत्व स्पर्धेचे विजेते आहेत कुमारी परी आकाश वाघमारे परी आलेले आहे आणि पण जोरदार टाळ्या होऊया परीसाठी जोरदार टाळ्या होऊया आणि पहिले बक्षीस जिंकलेले आहे आता तुम्हाला नाव माहिती आहे सांगा कोणी कोण आणि तिसरा बक्षीस पहिला बक्षीस वक्तृत्व स्पर्धेमध्ये जिंकलेला आहे त्यांनी ड्रॉइंग मध्ये पण जिंकलेला आहे प्रथिव सत्यम चांदी जोरदार टाळ्या होऊ द्या खडीदार केदार सिंग यांनी पण सोबत यावं प्रथिव साठी काय तुम्हाला ऐकायला आवडेल परत भाषण आणि पुन्हा एकदा प्रतिकूला आपण ऐकूया नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रतिव सत्यम चांदी माझा विषय माझी गल्ली डोंगरी गल्ली भीती नामा कुणाची कोले कुई कुई करणाऱ्यांची आम्ही वाघांचे छावे आहोत सवय आम्हा कर्तृत्वाची कर्तव्याची डरकाळी फोडण्याची माझी गल्ली आज 100 वर्षाची झाली तेव्हा माझ्या गल्लीत नुसता अभिमान नाही तर आम्हाला माज आहे नाद आहे डोंगरी गल्लीत जन्म घेतल्याचा माझ्या गल्लीची निशय शक्ती फुलंद आहे प्रत्येक सभासद हा श्वास आहे जसा वसंत ऋतू येण्याची निसर्ग बळतो तसा माझ्या गल्लीचा प्रत्येक सोहळा जनमनास भावतो मी आई आई भगवती साई भगवती शपथ माझा जन्म डोंगरी गल्लीत झाला आहे असा मला आज फार फार अभिमान वाटतो मी माझ्या गल्लीसाठी श्रमदान योगदान रक्तदान करीन समस्त समाज बांधवांसाठी सर्वस्व वेची वेळ पडलीच तर देशासाठी शिव छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार होईल हर हर महादेव येलकोट येलकोट जय मल्ला बोलावे तारीश्वर महाराज की बोलावे तारीश्वर महाराज की थँक्यू प्रिन्स la